तेजस्विनी महिला ग्रामस्थ आणि कुंडेवाहाळ ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ व माहेरवाशींचा आदर सत्कार समारंभ हा शनिवारी संपन्न झाला. हा सोहळा भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुंडेवाहाळ येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात हळदी कुंकू समारंभ व माहेरवाशींचा आदर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा तेजस्विनी महिला ग्रामस्थ आणि कुंडेवाहाळ ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला असून यामध्ये हळदी कुंकू समारंभ, माहेरवाशिणींचा आदर सत्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रम, वयोवृद्ध व्यक्तींचा आदर सत्कार, चला जिंकूया पैठणी यांसह महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कुंडेवाहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर, वर्षा प्रशांत ठाकूर, रंजना वासकर, संजय बडे, प्रीती वासकर, संजीवनी पाटील, ऋषिकेश वासकर, करिश्मा वासकर, जागृती वासकर, संगीता वासकर, विनोद भोईर, दत्तात्रय पाटील, वंदना पाटील, भारती भोईर, यशोदा कातकरी यांच्यासह गावातील महिला तसंच माहेरवाशिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. या आनंद सोहळ्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. की ह्या गावाबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे किंवा सरपंच साहेब हे दरवर्षी या गावामध्ये म्हणजे या ग्रामपंचायतच्या हद्दीतील ज्या महिला आपल्या गावातून सासरवाशीण म्हणून गेलेल्या आहेत म्हणजे ज्या माहेरवाशिणी आहेतच पण सासरवाशीण म्हणजे ज्या बाहेर गावातून इथे आलेल्या आहेत त्या सासरवाशिणींचा सुद्धा इथे आदर सत्कार दरवर्षी करतात. त्यांनी दरवर्षी सरपंच झाल्यापासून मला वाटतं आम्ही दरवर्षी त्यांच्या प्रोग्रामला येतो, उपस्थिती आमची असते आणि त्या उपस्थितीमध्ये अनेक प्रकारचे ते वर्षभरामध्ये कार्यक्रम राबवत असतात. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी मातृ पितृ यांची सेवा म्हणजे त्यांची पूजा करून घेतली म्हणजे सर्व गावातील आईवडिलांची पूजा पाद्यपूजा केली. त्याचबरोबर एक दिवस त्यांनी महिलांना आराम मिळावा म्हणजे आपली जी माता भगिनी आहे किंवा जी माता आहे आणि जी गृहलक्ष्मी जिला आपण म्हणतो म्हणजे एक महिला त्या महिलांना आराम म्हणून पुरुषांनी दिवसभरामध्ये मला वाटते इथे जेवण केलेलं आहे असा एक दिवस आरामाचा असा सुद्धा आपल्याला त्यांनी म्हणजे कार्यक्रम राबवलेला आहे. मातृपितृंचा सेवा म्हणजेच मातृपितृपूजन हे सुद्धा हा सुद्धा एक उपक्रम केलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य शिबिर त्यांनी राबवतात. त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ हे होतच असतात पण त्या निमित्ताने मेसेज जो ते देतात दरवर्षी प्रोग्राममध्ये तो मेसेज एक चांगलं घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण जेव्हा आपण आपल्या गावामध्ये किंवा आपल्या या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सरपंच साहेब असे जर कार्यक्रम करतात तर त्यांचा आपल्याला सर्व माता भगिनींना अभिमान आहे कारण ते आपल्या गावा त्यांच्या स्वतःच्या परिवारासोबत आपल्या गावाचा विकास तर करतात पण आपल्या आजूबाजूच्या गावाचा सुद्धा सन्मान करतात. ते सन्मान करतात आणि गावाचं नाव मोठं करतात. आज आपण इथे हळदी कुंकू कार्यक्रम आणि माहेरवाशिणींचा सत्कार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. खरं तर ही खूपच अभिनव अशी संकल्पना आहे की आणि अजूनही या इथे आल्यानंतर मला आम्हाला असं समजलं की अजूनही बरेच स्तुत्य उपक्रम इथे राबवले गेले आहेत की ज्याचा आदर्श इतर ग्रामपंचायती इतर गावांनीसुद्धा घ्यावा कारण की जेथे आपल्या घरातील महिला सुखी तिच्या मनाचा विचार केला जातो ते घर सुखी असतं आणि त्याच्या पुढे मग गाव सुखी होतं आणि पुढे सर्व सुखी होतात. तर हा विचार ठेवून इथेही कार्यक्रम राबवले जातात ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आपण जेव्हा कधी विचार करतो की आपल्याला आयुष्यातला सर्वात खूप चांगला काळ कुठला आहे तर सर्वांचं उत्तर बहुतेक आपल्या लहानपणीचा काळ हाच येईल कारण की लहानपणीच्या काळात आपल्या बालपणीच्या आठवणी आपल्या घरातील आई वडील आपल्या घरातील भाऊ बहिणी बाकीचा सर्व गोतावळा यांच्याशी आपली नाळ जुळलेली असते आणि या आठवणी आपल्या कायम आयुष्यभर आपल्या हृदयाच्या कप्प्यात राहत असतात. तर ज्या मुली आपल्या माहेरवाशिणी म्हणून आलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा एक हळवा कोपराच असतो की आपलं माहेरी आपलं स्वागत होत आहे आपल्याला म्हणजे आपल्याला अजूनही आपल्यातलंच आपले समजतात ही भावना त्यांच्या पुढे या कार्यक्रमातून पोहोचवली जात आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे आणि या अशा कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते.